संपदा साळवे मायभूमी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूयात महाराष्ट्र तसेच जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याची सरकारची पूर्ण तयारी झाली असून 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासूनच याची अंमलबजावणी होईल अशी खात्रीलायक माहिती सरकारमध्ये सूत्रांनी दिली असून हे लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत असेल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबई पोलिसांनाही मोठा फटका बसला आहे. अवघ्या 7 दिवसात मुंबई पोलीस दलातील 279 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील कोरोनाच्या मुख्य हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीरच्या पुरवठ्याने मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभे असताना ठाकरे सरकारने लॉकडाऊनचा निर्णय लवकर जाहीर केला नाही तर आम्ही दुकानं उघडू असे पुण्यातील व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये दिवसाला किमान 10,000 रुग्ण वाढत असून राज्य सरकारकडून कडक निर्बंध लादले असतानाही नागरिकांकडून मात्र सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कोट चित्रपटाचा प्रमुख अभिनेता आणि विद्रोही आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून विख्यात वीरा साथीदार यांचे आज कोरोनाशी झुंज देताना निधन झाले. सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाला आहे असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ता बदलाच्या चर्चेला पुन्हा एकदा हवा दिली होती. या बातमीपत्रात वेळ झाली इथे थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.